नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर कशा आहात तुम्ही? तर तुम्ही मस्त असाल. मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर फायनली मी आता रेडी झालेली यात्रेसाठी जाण्यासाठी. कारण कसं ना, एकलव्याची यात्रा म्हटली म्हणजे धुळ्यामध्ये फार प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि फार मोठी भरते. तर कालपासून सुरू झालेली आहे, तर आज आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर आज तुम्हाला मी एकलव्यदेवीचं दर्शन घडवून देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मस्त होणार आहे, इंटरेस्टिंग होणार आहे. तर कशी आहे एकलव्यदेवीची यात्रा, तर ती तुम्हाला आज पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि खूप छान दर्शन तुम्हाला मी आज घडवून देणार आहे व्हिडिओमध्ये. तर म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून माझ्या प्रत्येक वेळेची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर फायनली आता माझी तयारी जी आहे तर ती झालेली, निरुची पण तयारी झालेली आहे आणि आता आहो पण तयार झालेली आहे. तर आहोंसोबत जायचं आहे. तर चला तर मग आता जाऊया, जास्त उशीर न करता चला मग. तर आता आपला प्रवास जो आहे तर तो सुरू झाला आहे. तर आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे. तर मंदिर आता थोडंसंच लांब आहे आपल्यापासून, तर एवढं काही लांब नाही आहे म्हणजे जवळ आहे. तर आता हा जो परिसर दिसतो आहे तुम्हाला, तर तो आहे देवपूर एरिया. तर आपल्या धुळ्यातला देवपूर एरिया आहे तो, जो खूप प्रसिद्ध आहे नकाने रोड म्हणून. तर हा तोच परिसर आहे. तर हा जो पेट्रोल पंप आहे तो नवीन झालेला आहे. तर कसं आहे ना, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत आज शेअर करण्याचा प्रयत्न करेन. अशा वेळेस म्हणजे निमित्तानेच आपल्याला बाहेर निघता येतं. तर या ठिकाणी आहे तर हा पूर्ण जो परिसर आहे, हा आता जैन सिनेरचा रस्ता आहे. हा पण खूप प्रसिद्ध आहे, कारण की धुळ्यातली जैन सिनेर म्हटली म्हणजे फार प्रसिद्ध कॉलेज आहे. तर आता आपण त्याच दिशेने चाललो आहे. तर एरवी म्हणजे इथं कसं कॉलेज वगैरे जवळ असतात, त्याच्यामुळे फार म्हणजे रस्त्यांवर गर्दी असते. तर आणि आज आहे तर हनुमान जयंती पण होती, त्याच्यामुळे फारच म्हणजे ठिकठिकाणी आहे तर गर्दी होती. काही ठिकाणी आहे तर बंदोबस्त पण होते रस्त्यांवर. आणि आता 14 एप्रिल पण येते, त्याच्यामुळे आहे तर खूप सजवलेले रस्ते पण सजवलेले आहेत. तर हा ही बघा, ही आहे आपली कॉलेज, जैन सिनेर कॉलेज, जिथं माझं एज्युकेशन झालेलं आहे. खूप प्रसिद्ध आहे ती कॉलेज. तर आता फायनली आपला रस्ता लागलेला आहे. तर आता आपण सरळ देवीच्या मंदिराकडे चाललो आहे. तर काही एवढं लांब नाही आहे, जवळच आहे. जवळपास 15-20 मिनटं लागतात गाडीने म्हटलं तर. तर बघा, हे कॉलेज वगैरे जवळ आहेत ना, त्याच्यामुळे एवढे सगळे बंदोबस्त असतात. आणि आता एकलव्यदेवीची यात्रा म्हटली म्हणजे फार प्रसिद्ध यात्रा आहे. प्रत्येकजण जाणारा व्यक्ती आहे तर त्याच दिशेने जातो. तर या ठिकाणी आता देवीचं दर्शन वगैरे आपण घेऊयात. तर फायनली आपण पोहोचलो आहे आता. तर ही देवीची पालखी बघा, आपल्या मातेची एकलव्यदेवीची पालखी पण आपल्याला सापडून गेली, दर्शन झालं. तर आता पार्किंग वगैरे करून देतो गाडी. तर आज आहे तर म्हणजे दुसरा दिवस आहे, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे. काल येणार होती मी, पण फारच गर्दी असल्यामुळे मी काही आली नाही. म्हणजे आता आहे तर गर्दी कमी असेल अशी आशा करते मी. तर आता पोचलो आता आपण. तर आता मी मंदिरात गेल्यानंतर आहे तर सगळ्यात आधी नारळ वगैरे घेऊन घेणार. आता या ठिकाणी आऊंनी गाडी पार्किंगला थांबवली होती. तर मी आणि नीरू आहे तर वेट करतो आहे आता आऊंचा. तर या ठिकाणी आहे तर बघा, यात्रा आहे तर आता म्हणजे सुरूच होणार आहे, कारण की संध्याकाळची वेळ आहे. खरी यात्रा तर रात्रीच असते. तर आता आम्ही वाट बघतो आहे कधी येणार आहोत. तर या ठिकाणी आहे तर सगळे स्टॉल वगैरे लावतायत, बघू शकता तुम्ही. माझ्या बॅक साईडला पण सुरूच आहे काम. तर आता सगळे इथं आहे तर दुकानं वगैरे लागतील, कारण की आता 8 दिवस तरी राहील यात्रा. खूप मोठी असते, दूरदूरची लोकं येतात, आजूबाजूची खेडी असतात तिथले पण लोकं येतात, कारण की काही जण ओटी भरण्यासाठी येतात, कुलदैवत असते म्हणून. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने की कशी आहे. तर या ठिकाणी सगळ्या वस्तू भेटतात, यात्रा म्हटली म्हणजे सगळ्या वस्तू असतात. जिने ती वस्तू आपल्याला या ठिकाणी भेटत असते. तर हे भांड्यांचं वगैरे आहे बघा, गाळण्या वगैरे पण आहेत इथं, प्रस वगैरे आहेत. तर जसं जमेल तसं मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेल की कशी यात्रा आहे. तर या ठिकाणी बघा, हे सगळे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. टॅटू वगैरेचे तर एवढे स्टॉल आहेत की आपण सांगूच शकत नाही, खूप स्टॉल आहेत. तरी लहान मुलांची गाडी, ऊस वगैरे पण आहे तिथं रस वगैरे पिण्यासाठी, म्हणजे खाऊ गल्ली पण आहे एक स्पेशल. तर बघा, लहान मुलांची खूप सारी खेळणी आहेत. तर अशा पद्धतीने अजून यात्रा भरते आहे, म्हणजे ही काही अजून भरलेली नाही आहे, आता भरणार आहे हळूहळू. तर हे बघा, खाण्याचे स्टॉल आहेत या ठिकाणी, ऊस वगैरे पण आहेत म्हणजे इथं पण आहे रस वगैरे. आणि कानातले तर एवढे सुंदर सुंदर कानातले आहेत. तर बघा, हे सगळं लहान मुलांचं जास्त आहे.
तर नीरूला तर इतकी मजा येत होती. नीरूचं तर म्हणणं होतं मला आत्ताच्या आत्ता या गाडीवर बसव, पण ती फार घाबरते बसल्यानंतर, त्याच्यामुळे मी तिला बसवलं नाही अजून. आता तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवलं गेलं तर आता आपण मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. बघा तुम्ही बघू शकता किती मोठी यात्रा आहे. इथं चालायला सुद्धा जागा राहणार नाही रात्री जर आलं तर. या ठिकाणी नारळ वगैरे घेऊन घेणार आता देवीसाठी, तर नारळ वगैरे फोडून देवीला पण प्रसाद देणार आणि बाकीचा प्रसाद आपण घरीच नेतो सगळ्यांना वाटण्यासाठी. तर या ठिकाणी आहोत नाही तर नारळ वगैरे घेतला आता. तर आता चाललो आहे आता मंदिराच्या दिशेने आपण. पण आता आहोत तर सगळ्यात आधी नारळ वगैरे फोडून येतील, आम्ही इथंच थांबतो तोपर्यंत. तर नीरू बघा, नीरू तर पहिल्यांदाच आली आहे, म्हणजे आम्ही आहे तर आता हे तिसरं वर्ष आहे मी आलेली आहे. लग्नानंतर आले होते, त्याच्यानंतर एकदा आले होते, तर आता हे तिसरींदा येते मी. लग्नानंतर तिसरींदाच आली मी या यात्रेला. नाहीतर एरवी आहे तर जमतच नव्हतं. तर आता दर्शन वगैरे छान पद्धतीने घेऊयात आपण. तुम्हाला मी मूर्ती वगैरे दाखवते कशी आहे, जेणेकरून तुम्ही पण दर्शन घेणार. तर खूप प्रसिद्ध यात्रा ही धुळ्यातली एकविरा देवीची यात्रा. तर या ठिकाणी आता आम्ही आहुंची वाट बघतोय, ते नारळ वगैरे फोडून येतील आता. तर आलेत बघा फायनली. तर चला तर मग आता जाऊया आता दर्शन घेण्यासाठी. तर या ठिकाणी गजरे वगैरे पण विकले जात होते. तर बघा या ठिकाणी आता दर्शन घेऊयात आपण आतमध्ये जाऊन. खूप छान मंदिर आहे, देवीचं मंदिर पण खूप मस्त आहे. गेल्यानंतर अगदी प्रसन्न वाटतं. इथं पाया वगैरे पडल्या, निरुनी पण पाया वगैरे पडल्या इथं. तर आता आपण थेट जाणार आहोत देवीच्या मंदिरामध्ये. तर काल जर आपण आलो असतो ना या ठिकाणी, तर तुम्हाला हे जे मंदिर दिसतंय, तर या ठिकाणी फार गर्दी, म्हणजे चालायला पण जागा राहिली नसते, कारण काल पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे मी काय आली नाही. तर आज आहे तर थोडंसं मंदिर जे आहे तर ते मोकळं आहे, म्हणजे दर्शन व्हायला पाहिजे एवढंच महत्त्व राहतं. काल जर आलो असतो ना तर आपलं दर्शन पण झालं नसतं, कारण की काल फार गर्दी होती. हे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणीसुद्धा गर्दी होती काल, तर त्याच्यामुळे काल मी आलीच नाही. बघून घेतलं आणि म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे गर्दी आहे, आपलं दर्शन तर काही नीट होणार नाही. तर या ठिकाणी आहे तर बघू शकता तुम्ही मंदिर कसं आहे आतमध्ये. तर हा पूर्ण संपूर्ण परिसर जो आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे कसा आहे आजूबाजूचा पण. तर बघा किती सुंदर आहे आपलं मंदिर, देवीचं मंदिर. इथं आल्यानंतर प्रत्येकाला प्रसन्न वाटणारच, कारण की इतकं सुंदर मंदिर आहे आतमध्ये सुद्धा. तर आज रांगा ज्या आहेत तर त्या आपल्याला कमी दिसत आहेत. तर महिलांची वेगळी रांग आहे, पुरुषांची वेगळी रांग आहे. तर थोडा वेळ लागणार आहे आपल्याला आतमध्ये जायला. तर बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आपलं देवीचं. तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त खूप जास्त होता आज, कारण की कसं आहे ना आता लवकरच आपलं 14 एप्रिल पण येणार आहे आणि आज हनुमान जयंती पण आहे. आणि ह्या ठिकाणी अशा ठिकाणी आहे तर थोडासा धोका असतो, त्याच्यामुळे फार पोलीस बंदोबस्त पण आहे. सेक्युरिटी असती की चांगलंच असतं. तर आता जाणार आहोत आपण थेट देवीच्या दर्शनासाठी. तर बघा या ठिकाणी रांगा आहेत त्या साईडला. तर आपण तिकडं जाणार आहोत आता हळूहळू. तर नीरूचा मी आता हात धरून घेतला आहे, नीरू आपली सोबतच आहे. तर माझा मोबाईल धरायला तर आहो आहेत, पण आहोनी धरला नाही मोबाईल, त्याच्यामुळे आज शूटिंग आहे तर मलाच करावी लागते. तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवावं लागतं आहे मला. त्या ठिकाणी मी तुम्हाला एक दर्शन घडवणार आता बघा देवीचं, आपल्या मग एकविरा मातेचं. खूप सुंदर मंदिर आहे, किती लाईटिंग वगैरे सजवलं आहे बघा तुम्ही. आजूबाजू बघू शकतात किती सुंदर वाटते, प्रसन्न वाटते. आतमध्ये गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं की बापरे, निघूच वाटत नव्हतं अजिबात. तर खूप सुंदर मंदिर आहे. मागच्या वेळी आली होती फार गर्दी होती, त्याच्यामुळे मला हे मंदिर बघावं, म्हणजे मी बघितलंच नाही असं म्हटलं तरी चालेल. तर यावेळी आहे तर मी बघते आहे पहिल्यांदा. तर बघा किती सुंदर मूर्ती आहे आपल्या देवीची मातेची, बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर थोडं जवळून दाखवणार मी तुम्हाला. तर ही आहे आपल्या एकविरा मातेची मूर्ती, जी किती सुंदर आणि प्रसन्न आहे.
बघू शकता तुम्ही। असं वाटतंय की तिथं आपली देवी बसलेलीच आहे, आपल्याला भक्ती आहे असं भास होतो। बघू शकता तुम्ही किती सुंदर मूर्ती आहे, तिच्याकडे बघून नक्कीच प्रसन्न वाटतं। आणि जी आपली मनातली इच्छा आहे ती पूर्णपणे आपली जी देवी आहे ती पूर्ण नक्की करते। तर या ठिकाणी बघा किती सुंदर मूर्ती, तुम्हाला मी जवळ दाखवते। आता थोडंसं गर्दी कमी झालेली आहे। तर या ठिकाणी सगळे आहेत, तर हे ब्राह्मण आहेत तिथले जे सेवा करतात देवीची। तर आता आपण बाहेर आलो आहे दर्शन वगैरे घेऊन। तर तुम्ही पाहिलंच किती सुंदर मूर्ती होती आपल्या देवीची, एकवीरा मातेची। तर आता बाहेर आलो आहे, बाहेरच्या देवांचे आता दर्शन घेऊयात। तर बघा ह्या बाहेरचा रस्ता आहे। तर या ठिकाणी आता बाहेर आलो आहे आपण। तर बाहेरचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता मोबाईलने। तर हे आजूबाजूला आहे मंदिर आहे छोटी छोटी, तर बघू शकता खूप मोठा परिसर आहे मातेचा, म्हणजे एकविरा देवीचं मंदिर जे आहे त्याच्या आजूबाजूला खूप मोठा परिसर आहे, भाविकांना बसण्यासाठी पण जागा आहे। तर बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे, एकदम सुंदर मंदिर आहे हे जे आहे। तर हे मी पण पहिल्यांदाच बघते आजूबाजूचं, गेल्या वेळी आली तेव्हा काय मला दिसलं नाही। तर या ठिकाणी आता सगळ्या देवांचे दर्शन वगैरे घेऊन घेणार, म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या देवांचे दर्शन या ठिकाणी होऊन जाणार असं म्हटलं तरी चालेल। तर आता आम्ही एका ठिकाणी बसून घेतो थोड्या वेळ, त्या ठिकाणी बसलो होतो। तर इथं आहे मंडप आहे इथं, तर बाकी सुंदर आहे। इथं यज्ञ मंडप आहे, पोलीस बंदोबस्त आहे त्या ठिकाणी पण। तर इथं खूप शांत वाटत होतं बसल्यानंतर आहे, तर असं म्हणजे इतकं छान वाटत होतं ना बसल्यानंतर। इथं कूलर वगैरे पण आहेत ठेवलेली भाविकांसाठी गरम होऊ नये म्हणून। तर बघा त्या ठिकाणी आपली नेहरू टीका वगैरे लावला आहे नेहरूने। तिथं थोड्यावर बसलो, थोडं प्रसन्न वाटलं। बघा किती सुंदर आहे, एरवी तर आपलं येणं होत नाही, तर अशा निमित्ताने का असेना आपलं येणं होतं, तर छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं। तर अहो बघा तिकडं बघतायत। तर हा आजूबाजूचा परिसर आहे, किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही। आता हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे, तर आता आपण चाललो यात्रेकडे। तर बाहेर यात्रा आहे ना ती पण खूप मोठी भरलेली आहे, खूप मोठी आहे बाहेर यात्रा, ती आता दाखवते मी तुम्हाला। तर हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे। तर बघा किती स्टॉल लागले तिथं, खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल आहेत। तर तुम्हाला आता मी एक एक गोष्ट दाखवणार आहे मोबाईलमध्ये। तर बघा फुगे वगैरे लहान मुलांसाठी, आता संध्याकाळ झाली आहे, आता थोडी थोडी गर्दी वाढायला लागली आहे, म्हणजे जवळपास 11 वाजेपर्यंत तरी इथं फार गर्दी राहते, 10-11 वाजेपर्यंत, कारण की लोकं फिरायला येत असतात, दुरून दुरून येत असतात, आजूबाजूच्या खेड्यांमधून येत असतात। तर बघा किती सुंदर आहे यात्रा, पाणीपुरी वगैरे सगळे पाणीपुरी दाबेली सगळं आहे या ठिकाणी, खाण्याचे स्टॉल पण आहेत। नेहरू तर ते बघून बघूनच वेडी होत होती, कारण की नेहरूचं फर्स्ट टाईम आहे, त्याच्यामुळे तिने फर्स्ट टाईम म्हणजे बघितली, पहिल्यांदा बघितली ही यात्रा। तर आता मी तुम्हाला दाखवते पूर्णपणे मध्ये कशी आहे आपली यात्रा। तर बघू शकता आता गर्दी वाढते हळूहळू, भाविकांची गर्दी येते, या ठिकाणी फुगे वगैरे सगळे लहान मुलांसाठी, लहान मुलं ते पाहून पाहूनच इतके आकर्षित होतात त्या यात्रेकडे। तर हा मोठा पाळणा आहे बघा, पोलीस बंदोबस्त आहे बघा, ही पण पोलीसच गाडी आहे, जेणेकरून काही दंगा मस्ती होऊ नये त्याच्यासाठी पोलीस बंदोबस्त असला की चांगलं असतं, सेक्युरिटी असते इथं जागोजागी, तुम्हाला दिसेल पोलीस बंदोबस्त। ते लहान मुलांचं खेळण्याचे गाड्या आहेत बघा, हा भातकुल आहे बघा या ठिकाणी। नेहरूला आता बसवायचा आम्ही प्रयत्न करतोय, पण नेहरू नाही म्हणते। तर बघू आता पुढे जाऊन, पुढे लहान मुलं दिसले की मग बसेन ती। तर या ठिकाणी नाही म्हणते नेहरू बसायचं, तिला एकटीला नाही बसायचं आहे, तिचं म्हणणं आहे मला सगळे मुलं असले की ठीक आहे, पण मला एकटीला नाही बसायचं आहे, कारण की ती फर्स्ट टाईम बसते त्या गाडीवर, ती फर्स्ट टाईम पाण्यावर बसते म्हणून फार जीव घाबरतो आहे तिचा। तर मग आता संध्याकाळ झाली होती, खूपच रातवण्यात आली होती आता। तर बघू शकता तुम्ही सगळे लाईट वगैरे लागलेले आहे, आत्ता खरी आपली यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे, सगळीकडे आहे ते मस्त चमकत आहेत सगळी लाईटं।
बघू शकता पण तुम्ही किती सुंदर यात्रा दिसते, मोठे मोठे पाळणे आहेत. नीरूचा तर पाण्यामध्ये फार जीव घाबरतो, पण तरी मी तिला बसवणारच आहे पाण्यामध्ये, कारण की पहिल्यांदा बसणार आहे ती. तिने पण तो आनंद घेतला पाहिजे. तर नीरूसाठी खूप खरेदी केली मीने, बांगड्या वगैरे पण घेतल्या तिच्यासाठी, पण ते व्हिडिओ काढायचे राहूनच गेलेत. तर बघा किती सुंदर दिसते आपली यात्रा, खूप सुंदर दिसत होती. सगळेजण फोटो काढत होते या ठिकाणी, व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते. तर बघा किती सुंदर आहे. तर माझा तर पाण्यामध्ये फार जीव घाबरतो म्हणून मी पण बसत नाही, पण नीरूला मला बसवायचं आहे जेणेकरून ती घाबरायला नको पुढे जाऊन. तर बघा किती सुंदर दिसतोय आपला यात्रा. यात्रा म्हणजे यात्रा आहे, खूप मोठी यात्रा ही. आता खरी यात्रा सुरू झाली असं वाटतंय. सगळीकडे रोषणाई झालेली आहे, लाईट चमकत आहेत. तर बघू शकता तुम्ही, आज मी तुम्हाला पूर्ण यात्रा दाखवणारच आहे कशी आहे. एकविरा मातेची यात्रा जी फार प्रसिद्ध आहे धुळ्यातली. तर बघा आता बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला किती सुंदर आहे पाळणे. तर आता मी नीरूला एका ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करते. तिकडं मला लहान मुलं दिसत आहेत त्या पाण्यावर, तर तिला मी तिला सांगते की तिथं बस तू, कारण ती नुसती बघते आहे. तिचं बसण्याचं मन होत आहे पण लहान मुलं तिला दिसत नाही, त्याच्यामुळे ती बसत नाही आहे. तर आता मी एक बघितलं इथं पाळणा, तिथं बसवते मी तिला. तर बघा आपल्या बॅक साईडला किती सुंदर दिसते यात्रा बघू शकता तुम्ही. आता गर्दी वाढत चालली आहे, जसं जसं संध्याकाळ होते, रात्र होते, तशी तशी गर्दी वाढते आहे. तर बघा किती सुंदर आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला खूप सुंदर दिसते. तर आता या ठिकाणी आहे, तर मी नीरूला बसवलं शेवटी पाळण्यामध्ये. तर हे विमान आहे गोल गोल फिरणारं, बघा किती सुंदर आहे. तर सगळ्यात आधी नीरू बसली ना, तर तिला काही म्हणजे वाटलं नाही एवढं. सगळी लहान मुलं होती, त्यांना बघून ती कुतूहलाने बसली. पण नेमकं झालं असं ना की नंतर तिला काय झालं काय माहिती, तिला असं आवडलं नाही, फार रडायला लागली ती. तर तिच्या पोटात मला वाटतं गुदगुल्या होत होत्या, त्याच्यामुळे फार कसं तरी होत होतं तिला. तर आधी ती खूप छान बसली, मस्त हसली सगळ्यांसोबत, मस्त बसली. पण नंतर फार रडत होती ती, म्हणून तिला आम्ही काढून घेतलं. तर बघा बघू शकतात तुम्ही कशी नीरू एन्जॉय करते आहे. पहिल्यांदा बसली ती, त्याच्यामुळे तिला कुतूहल होतंच पहिल्यांदा. पण नंतर आहे तर तिला त्रास व्हायला लागला पोटामध्ये मला वाटतं, त्याच्यामुळे ती उठून गेली, उतरून गेली. तर सगळी मुलं पण एन्जॉय करतायत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. लहान मुलांचीच खरी मजा असते यात्रेमध्ये. मला तर आवडत नाही पाण्यामध्ये बसायला, फार जीव घाबरतो माझा. पण नीरूने बसायला हवं असं माझं म्हणणं होतं, तर फायनली ती पण बसून गेली. तर पहिल्यांदा ती इतकी मजा घेते पाळण्याची, तर खूप हसत होती नीरू. बघू शकता तुम्ही ती किती एन्जॉय करते. तर आता नीरूचं तोंड जे आहे तर ते रडू रडू झालं, त्याच्यामुळे आम्ही तिला काढून घेतलं, आम्हाला काय बघवलं नाही. तर आता झाले फायनली, नीरूला आम्ही काढलं आणि आता चाललो आता घराकडे. तर अशी आपली यात्रा होती एकविरा देवीची. तर हे जे आहे तर ते देवीचे ओटी भरण्यासाठी आले ते सगळी लोक. तर खूप पोलीस बंदोबस्त पण आहे बघू शकता तुम्ही. तर खूप छान होती यात्रा, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धुळ्यातली एकविरा देवीची यात्रा. तर आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.